राज्यमंत्री बच्चू कडू हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले. विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आठवडाभरापासून अमरावतीत उपोषणाला बसलेत. मात्र तरी देखील मागण्या मान्य होत नसल्यानं बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र यावेळी बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. तुम्ही न्यायासाठी उपोषणाला बसला आहात की माझ्या राजीनाम्यासाठी असा सवाल करत मंत्रीपदानं मला फरक पडत नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसंच तुमची इच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो, मला मंत्रीपदानं काही फरक पडत नाही. बच्चू कडू सर्वांचा बाप असल्याचं देखील बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलंय. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या मंत्र्याच्याच पाठीमागं लागत असा आणि तुमच्या इच्छा असेल तर उद्या राजीनामा देतो, आम्हाला की त्याची परवा नाही, आम्हाला त्याची काही परवा नाही. बच्चू कडू मंत्री काय नाही का सगळ्याचा बाप आहे, चक्क दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.